जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील केकतनी वोरा या ठिकाणी खाजगी बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे। जळगावकडून जामनेरकडे जाणारी बस ही बस चालकाचा ताबा सुटल्याने काही घरांवर जबर घासली जाऊन बसच्या समोरील साग बाजूला असलेल्या गटारीत गेले। सदरील घटना घडताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती, तर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी बसमधील प्रवाशांना त्वरित बाहेर काढले। या अपघातात बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। किती वाजायला झाली घटना? ही सकाळी 7:30 वाजता, 7:30 पावणे 8 7:30 पावणे 8 तुम्ही घरातच होते का? नाही, घराच्या बाहेर होतो, म्हणजे बाहेर बसलेलो होतो। हां हां, त्यावर किन्नरले गाडी देऊन देतो, हे ड्रायव्हर चालवत नाही, गाडी चालवली त्याने डायरेक्ट खाली गेले, बरं झालं, पण जेवण आली झाली। अच्छा, याच्यामध्ये किती जणांना लागले वगैरे? याच्यात तिच्यावर लागले, 2-3 मुलांनी लागले, ते खाली पडले, ते वरतून जे असं त्यांना लागले, वाचतो बाकी त्यांना काही लागले। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।